जी लोक लॉन्ग राइडला जातायत किंवा जी लोक सारखं लॉन्ग राइडला जातायत परंतु त्यांना ही टिप माहिती नाहीये अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कृपा करून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। ही टिप तुमची सायकल राइड जी काही आहे एक दिवसाची असो अथवा अनेक दिवसांची असो ही हसत खेळत पूर्ण करेल। ही अतिशय साधी आणि सोपी टिप आहे जी मी नंतर सांगणार आहे, पण त्यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो की राईडला जाण्यापूर्वी दोन गोष्टी आपण कंडिशन मध्ये आहेत का नाही या चेक केल्या पाहिजेत। पहिली गोष्ट आहे आपण स्वतः जो रायडर आहे तो मेंटली एकतर गंतव्यस्थळापर्यंत पोहोचलेला असला पाहिजे। जो कॉन्फिडन्स जो काय आहे तो कॉन्फिडन्स आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जातो। बॉडी हा फक्त 1% रोल प्ले करतो असं म्हणतात आणि माइंड 99% काम करतं। बॉडी तर आपली तयार असल्याशिवाय आपण एवढी मोठी झेपच घेऊ शकत नाही। दुसरी गोष्ट आहे सायकल। तर सायकलमध्ये बेसिक काही गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत। एक तर आपल्या सायकलची चेन सगळ्यात महत्त्वाची आहे ती चेक करायची आहे। त्यानंतर सायकलमध्ये हवा चांगली भरलेली आहे का, व्यवस्थित भरलेली आहे का, ते टायर चांगलं आहे का, ट्यूब चांगले आहेत का, ट्यूब शक्यतो नवीन टाका। पंक्चर झालेल्या ट्यूब काढून त्या स्पेअर म्हणून वापरायला काही हरकत नाही, परंतु राईडला जाताना नवीन ट्यूब्स तुम्ही टाकल्या पाहिजेत असं मला वाटतं। त्यानंतर सॅडल करेक्ट आहे का, सॅडलला कुठे क्रॅक वगैरे नाही येत ना, फ्रेमला कुठे क्रॅक नाही येत ना। त्यानंतर तुमच्याकडे तुमचं सगळं रायडिंगचं गिअर आपल्याकडे बरोबर आहे ना। तर रायडिंग गिअरवरती एक सविस्तर व्हिडिओ मी केलेला आहे, तो याच चॅनलवरती आहे, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। त्याचबरोबर सायकलच्या चेन संदर्भात सुद्धा मी एक विस्तृत व्हिडिओ केलेला आहे, तोही याच चॅनलवरती आहे आणि त्याची सुद्धा लिंक आहे। परंतु मी आत्ता जी गोष्ट सांगतोय ती तुम्ही जर फॉलो केलीत किंवा ती जर लक्षात ठेवलीत तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे। याचं कारण असं आहे की आपल्या राईडमध्ये आपल्याबरोबर सपोर्ट व्हेकल असेल किंवा मेकॅनिक असेल या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात। मेकॅनिककडे बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात, म्हणजे पंक्चर किट असतं किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्यातल्या, परंतु सायकलचं हार्ट म्हणजे चेन ही गोष्ट तुमची तुम्हाला एक एक्स्ट्रा कायम बरोबर ठेवणं गरजेचं आहे। चेन जर नसेल ना तर राईड पूर्णपणे कोलॅप्स होते। जर चेन स्नॅप झाली किंवा चेन डॅमेज झाली किंवा काय झालं ना तर मग तो रायडरचा एकतर सगळा मूड ऑफ होतो, ती राईड कम्प्लीट करता करता नाकीनऊ येतात। चेन मिळेलच याची गॅरंटी नाही रस्त्यात कुठल्या दुकानांमध्ये, तुमच्या स्पेसिफिक सायकलची चेन मिळेल याचीही गॅरंटी नाही, कारण खूप व्हरायटीच्या सायकल्स आहेत। खूप व्हरायटीच्या सायकल्सला व्हरायटी ऑफ चेन्स लागतात। आता कोण MTB वापरत असेल, हायब्रिड वापरत असेल, 3x9 आहे, 3x7 आहे, अशी बरीच व्हरायटी चेन्समध्ये सुद्धा आहे। त्यामुळे तुमच्या पर्टिक्युलर सायकलची एक एक्स्ट्रा चेन कायमस्वरूपी तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे आणि ती आपल्याला राईडला कॅरी करायची आहे। तर ही गोष्ट आपण प्रत्येक राईडसाठी लक्षात ठेवा। त्याचबरोबर आपली चेन स्वच्छ केलेली आहे ना, ती वेल लुब्रिकेटेड आहे ना, हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि हे नेहमीच बघणं गरजेचं आहे। फक्त लॉंग राईडलाच नाही, चेन क्लीन असणं आणि सायकल वेल लुब्रिकेटेड असणं या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। डिग्रीजर आणि लुब्रिकंट त्याची पण लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या सर्व गोष्टी नो वरी सायकलच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत। तुम्ही जर वेबसाईट व्हिजिट केलीत तर ही जी प्री चेकलिस्ट आहे ती पण चेकलिस्ट तुम्हाला तिकडे बघायला मिळेल। राईडला जाण्यापूर्वी आपल्याला काय काय करायचंय आणि चेन व्यतिरिक्त अजून एक मी टिप तुम्हाला देतोय, ती देखील महत्त्वाची आहे, ती देखील लक्षात ठेवा। खूप लोक राईडला जाण्याच्या 1 किंवा 2 दिवस आधी राईड सायकल सर्व्हिसिंग करून आणतात आणि मग सर्व्हिसिंग करताना काहीतरी जर अनावधानाने राहिलेलं असेल, एखादा स्क्रू लूज राहिलेला असेल किंवा काही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे ज्या घडू शकतात, तर तसं जर काही घडलेलं असेल तर मात्र ती राईड स्पॉइल होण्याची शक्यता असते। ऐन 2-3 दिवस आधी सायकल सर्व्हिसिंगला देऊ नका। लॉंग डिस्टन्स राईडच्या किमान 8 ते 10 दिवस आधी सायकल सर्व्हिस करून आणा, म्हणजे जर काही असे एरर काही राहिले असेल किंवा अनावधानाने काही चुकून राहिलं असेल तर हे तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता आणि मग लॉंग राईडला जाऊ शकता। सायकल रेडी करा, 8-10 दिवस ती वापरा आणि मग ती सायकल तुमच्या लॉंग डिस्टन्स राईडसाठी घेऊन जा। सायकलिंगला जाताना जर ऊन असेल जास्त प्रमाणामध्ये आणि जरी ऊन नसलं तरी आपल्याला आपलं शरीर हायड्रेटेड ठेवणं हे खूप गरजेचं आहे। तहान लागली नसेल तरी सातत्याने पाणी प्या,
नारळाचं पाणी प्या, इलेक्ट्रॉलच्या त्या सॅशेज मिळतात त्या जवळ ठेवा, त्यानंतर खायला बरोबर काहीतरी ठेवा, केळं चिक्की अशा स्वरूपाचं काहीतरी एनर्जी म्हणून जवळ ठेवा की जेणेकरून आपल्याला एनर्जी कमी पडणार नाहीये. राईडची छान तयारी करा. नो वरीज सायकल्सच्या या चॅनलवरती सायकलिंग संदर्भात खूप विस्तृत आणि उपयोगी असे व्हिडिओज आहेत. मी आनंद वांजपे, चॅनल बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.